फ्रेंड्स, तर आज आपण बघूया शूबाईट झाल्यानंतर काय करायचं आणि शूबाईट होऊ नये म्हणून मग काय करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. बरेचदा शूबाईट होतं, आपण नवीन सॅंडल चप्पल वगैरे घालतो, सकाळी घालताना आपल्याला काही त्रास होत नाही, पण संध्याकाळपर्यंत आपल्या पायाला खूप त्रास झालेला असतो, पायाच्या मागच्या बाजूला जखम झालेली वगैरे असते, किंवा पूर्ण पाय आपला लाल लाल झालेला असतो, त्रास होतो आपल्याला त्या नवीन सॅंडल्सनी वगैरे. आणि पावसाळ्यात आपल्याला जास्त हा त्रास होतो, कारण की पावसाळ्यात काय होतं की आपण आपले डेली वेअर्स ठेवून देतो आणि मॉन्सून स्पेशल आपले जे फुटवेअर आहे, जरी ते लास्ट इयर घेतलेले असतील तरीसुद्धा यावर्षी आपण ते स्टार्ट करतो यूज करायला आणि परत आपल्याला मग ते शूबाईट वगैरे होतं. बरेचदा तुम्हालाही असा अनुभव आला असेल की ते आपल्या पायाच्या साईजच आहेत चप्पल सॅन्डल वगैरे, पण तरीसुद्धा ते शूबाईट आपल्याला होतं. आणि पावसाळ्यामध्ये असं होतं की आज शूबाईट झालं तर परत उद्या आपण बाहेर निघालो तर परत आपले पाय ओले होतात आणि परत ती जखम जास्त वाढते किंवा जास्त त्रास होतो आपल्याला. म्हणून मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की शूबाईट होऊ नये म्हणून काय करायचं आणि शूबाईट झालं तर काय करायचं ते आपण बघूया. व्हिडिओ कम्प्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यावरसुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळते. सबस्क्राईबचं बटन हे फ्री आहे. तर शूबाईट झाल्यानंतर काय करायचं ते आपण आधी बघूया. शूबाईट झाल्यानंतर सर्वात पहिले घरी गेल्यानंतर पहिले चांगलेपैकी पाय स्वच्छ धुवून घ्या, नंतर ते चांगले पुसून घ्या, चांगले ड्राय होऊन द्या पाय, आणि मगच त्याच्यावर एखादं चांगलंपैकी अँटीबॅक्टेरियल क्रीम लावा. अँटीबॅक्टेरियल क्रीम नसेल तर बँडेड लावा. बँडेड लावूनसुद्धा तुमची जी जखम झालेली आहे ती लवकर बरी होईल. फोड वगैरे आले असेल तर तेसुद्धा अजिबात फोडू नका. जर फोडलं तर जास्त ते चिघळेल, जास्त ते वाढेल, लवकर बरं होणार नाही, त्यामुळे फोड वगैरे अजिबात फोडू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला जखम झाली आहे किंवा फोड वगैरे आला आहे त्या ठिकाणी थोडंसं बर्फ चढ, बर्फाने पण काय होईल तुमची ती जखम लवकर बरी होईल. ॲलोवेरा जेल पण तुम्ही अप्लाय करू शकता, ॲलोवेरा जेलने पण तुमची ती जखम लवकर बरी. आता शूबाईट होऊ नये म्हणून मग काय करता येईल ते आपण आता बघूया. तर फर्स्ट डेला म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फर्स्ट टाईम शू सॅन्डल यूज कराल त्या दिवशी आहे ना, फर्स्ट डेला तुम्ही सॉक्स घाला पायामध्ये, पॉसिबल असेल तर. आता पावसाळ्यात तर पॉसिबल नाही आहे सॉक्स घालणं जर नवीन सॅन्डल वगैरे घेतली तर, पण एरवी तुम्ही सॉक्स घालू शकता. सॉक्सनी काय होईल की डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही तुमच्या त्या पायाचा आणि त्या सॅन्डलचा, आणि सॉक्स घातल्यानंतर तुम्हाला अजिबात शूबाईट होणार नाही. सेकंड आहे तेल. तेल पण तुम्ही पायाला लावू शकतात, कोणतेही तेल, हेअर ऑईल वगैरे कोणतेही असेल, कोकोनट ऑईल, ते तुम्ही थोडं पायाला लावा, पायाला चांगलं मसाज करा आणि तेलाने पण तुम्हाला अजिबात शूबाईट होणार नाही. तेल नसेल लावायचं तर तुम्ही वॅसिन लावू शकतात किंवा कोणतेही मॉइश्चरायझर लावा, त्याने पण तुम्हाला शूबाईट होणार नाही. आणि लास्ट आहे पावडर. पावडर कोणतेही फेस पावडर जी तुम्ही फेसवर अप्लाय करता ती तुम्ही पायाला लावा, त्याच्यानी पण काय होईल तुम्हाला शूबाईट होणार नाही, कारण की फ्रिक्शन कमी होईल तुमच्या त्या नवीन सॅन्डलच्यामध्ये आणि तुमच्या पायाच्यामध्ये. तर असं तुम्ही पावडर, तेल आणि वॅसलिन वगैरे लावूनसुद्धा शूबाईट अवॉइड करू शकता. आणि हे सगळं फॉलो केल्यानंतरसुद्धा तुम्हाला परत परत सारखे सारखे शूबाईट होत असतील, जखम होत असेल, तर इट्स टाईम टू चेंज युअर शूज. तुमची जी सॅन्डल आहे, शूज आहे, ते चेंज करा, ते नका यूज करू, कारण की ते प्रॉपर तुमच्या पायाला फिट होत नाही आहे. तर शूबाईटवरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका. चिल देन, बाय.